नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचा टॉपिक बघणार आहोत नुकतंच मित्रांनो जो भारतीय इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये सर्वात प्रसिद्ध असा खटला होता तो म्हणजे प्रामुख्याने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार खटला जो एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये प्रामुख्याने ज्याचा निकाल लागलेला होता तर या खटल्यामधील ज्यांनी केस केलेली होती केरळ राज्य सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये ते म्हणजे केशवानंद भारती आणि यांचे नुकतेच सध्या निधन झालेले आहे म्हणून या खटल्याविषयी समोर जाऊन पेपरमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून याविषयी आपण आता या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघणार आहोत मित्रांनो संविधानाच्या पायाभूत संरचनेसंदर्भात म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऐतिहासिक निर्णयाचे प्रमुख याचिकाकर्ते होते केशवानंद भारती आणि त्यांचे नुकतेच सध्या निधन झालेले आहे त्यांचे एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर केरळमध्ये मित्रांनो प्रामुख्याने उत्तरेकडील कासार गोड जिल्ह्यातील इडनीर येथील आश्रमात ते राहत होते केशवानंद भारती हे इडनीर मठाचे प्रमुख होते केशवानंद भारती यांच्यावर पुढील आठवड्यात हार्ट वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया होणार होती परंतु रविवारी अचानक त्यांचा मृत्यू झाला केशवानंद भारती यांच्या नावाची भारताच्या इतिहासात कायमची नोंद झाली आहे सत्तेचाळीस वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात एक ऐतिहासिक निकाल दिलेला होता आणि हा निकाल किती ऐति ऐतिहासिक हो आहे हे तुम्हाला समोर कळणारच आहे कारण या निकालामध्ये मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरची म्हणजे मूलभूत रचनेची मूलभूत संरचनेची संकल्पना मांडलेली होती आणि या संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये बदल करता येणार नाही असा सुद्धा निर्णय दिलेला होता मूळ खटला कशासाठी चालवण्यात आला होता तर मित्रांनो केरळमध्ये इडनीर नावाचा एक हिंदू मठ आहे केशवानंद भारती या मठाचे प्रमुख होते केशवानंद भारती यांनी इडनीर मठासाठी केरळ सरकारविरोधात भूमी सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले या कायद्यानुसार मठाच्या चारशे एकर जमिनीपैकी तीनशे एकर जमीन शेती करण्यासाठी देण्यात आली होती म्हणजे जमीन अधिकृत केलेली होती कोणी केरळ सरकारने आणि ती शेती करण्यासाठी कोणाला दिलेली होती ती दिलेली होती प्रामुख्याने शेतकऱ्यांना तर आमच्या मठाची जमीन सरकारने अधिग्रहित करून शेतकऱ्यांना दिली त्यामुळे आमच्या धार्मिक संस्थांच्या जो अधिकार आहे त्याची इथे गळचिपी झाली आणि याच कारणास्तव मित्रांनो या निर्णयाविरुद्ध प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करण्यात आलेलं होतं त्यांनी घटनेच्या एकोणतीसव्या सुधारणेलाही आव्हान दिलं होतं संदर्भातल्या नवव्या अनुसूचीमध्ये केरळच्या एकोणीसशे त्रेसष्टच्या जमीन सुधारणा कायद्याचाही समावेश होता या घटना दुरुस्तीमुळे कायद्याला आव्हान देता येत नव्हते कारण यामुळे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होत होते कारण ही जी घटनादुरुस्ती करण्यात आली होती लँड रिफॉर्मसाठी ते भारतीय संविधानामध्ये अनुसूचित नऊमध्ये टाकण्यात आली होती आणि संविधानामध्ये ही एक तरतूदही करण्यात आलेली होती की अनुसूचित नऊमध्ये जे काही कलमे सरकारने टाकलेली आहे घटनादुरुस्ती करून त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला प्रामुख्याने मित्रांनो बदल करता येणार नाही ना ना किंवा त्याचे सर्वोच्च न्यायालयामध्ये मित्रांनो पडताळणी होऊ शकत नाही किंवा रिव्यू होऊ शकत नाही धार्मिक संस्थांचे अधिकार घटनेच्या अनुच्छेद पंचवीसण्णवे जमीन सुधारणा कायद्याच्या माध्यमातून हिरावून घेतले गेले असे त्यांचे मत होते पण केरळचे शंकराचार्य म्हणून ओळखले जाणारे स्वामीजी घटनात्मक अधिकारांच्या मुद्द्याला कायदेशीर आव्हान देणारे ठरले त्यांच्याशिवाय या प्रकरणात आणखी काही याचिका करतेसुद्धा होते या प्रकरणाच्या माध्यमातून एकोणीसशे त्र्याहत्तर साली सर्वोच्च न्यायालयाने संविधानाची मूळ प्रस्तावना बदलण्याच्या संसदेचा अधिकार आहे का हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि तब्बल अडुसठ दिवस यावर मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चा चालली खूप मोठ्या तज्ज्ञांचे वकिलांचे मोठ्या प्रमाणावर घमासान युद्ध चालले सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि या युद्धाचा परिणाम म्हणूनच प्रामुख्याने सरन्यायाधीश एम एस सिक्री यांच्या नेतृत्वाखाली तेरा न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय आणि निकाल दिला आणि तो निकाल म्हणजे भारतीय संविधानाची मूलभूत चौकट या खटल्याचा निकाल देताना न्यायाधीशांमध्ये मतभेद होते मात्र तेरा न्यायाधीशांपैकी सात न्यायाधीशांनी बहुमताने संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे पण संविधानाच्या प्रस्तावनेची मूलभूत रचना बदलता येणार नाही म्हणजे संविधानाची जे प्रस्तावना आहे त्याची जे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्यामध्ये चेंज करू शकत नाही असं सांगितलेलं आहे या प्रकरणात संविधानाला सर्वोच्च पदी ठेवण्यात आल्यामुळेही हा निकाल मित्रांनो ऐतिहासिक ठरला न्यायालयीन समीक्षा धर्मनिरपेक्षता स्वतंत्र निवडणूक व्यवस्था आणि लोकशाही ही संविधानाची मूलभूत संरचना आहे ही मूलभूत संरचना बदलण्याचा अधिकार संसदेलाही नाही हे या निकालामुळे मित्रांनो स्पष्ट झाले वेळोवेळी जे सर्वोच्च न्यायालय खटल्याचे निकाल देत असते त्याद्वारे प्रामुख्याने हे बेसिक स्ट्रक्चर मित्रांनो डिफाईन केले जाते केशवानंद भारती खटल्यामध्ये प्रामुख्याने जे मूळ संरचना आहे जे बेसिक स्ट्रक्चर आहे भारतीय संविधानामध्ये त्यामध्ये काय काय अंतर्भूत आहे ज्यामध्ये सरकारला कायद्याकडून सॉरी संसदेला कायदा करून परिवर्तन करता येणार नाही तर ते आहे मित्रांनो प्रामुख्याने राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व विधिमंडळ कार्यकारी विभाग व न्यायव्यवस्था यामध्ये अधिकारांची विभागणी राज्यव्यवस्थेचे लोकशाही व प्रजासत्ताक स्वरूप राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप राज्यघटनेचे संघराज्य स्वरूप देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता व्यक्तीचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा आदेश व संसदीय प्रणाली प्रामुख्याने केशवानंद भारती खटल्यामुळे या प्रामुख्याने या बाबींना मूळ स्ट्रक्चर म्हणून येथे मान्यता मिळाली या प्रकरणामध्ये मित्रांनो जे भारती आहे केशवानंद भारती हे खटला हरले होते त्यांना याचा वैयक्तिक लाभ झाला नाही मात्र केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य सरकार खटल्यामुळे सुधारणा करण्याच्या संसदेच्या अधिकाऱ्यांना मर्यादित करणारी महत्त्वाची घटनात्मक संरचना तयार झाली आणि हे संविधानासाठी खूपच चांगली बाब आहे बेसिक स्ट्रक्चर दिल्यामुळे संविधानामध्ये संसद आवाजावी घटनादुरुस्ती करू शकत नाही केशवानंद भारती ज्या विषयासाठी न्यायालयात गेले होते ते म्हणजे त्यांच्या मठाची जे जमीन आहे ते शासनाने अधिगृहित केलेली होती आणि हे बेकायदेशीर आहे असा विषय घेऊन ते प्रामुख्याने न्यायालयात गेलेले होते परंतु ते शेवटी हा खटला हरले पण या निर्णयामुळे त्यांना संविधानाचे रक्षक असंही म्हटलं जातं मित्रांनो हा जो खटला आहे तो भारताच्या संविधानासाठी भारतामध्ये जे कायदे प्रणाली आहे त्यासाठी उपयुक्त नसून म्हणजे फक्त त्याचसाठी उपयुक्त नसून परदेशी परदेशी कायदेप्रणालीमध्ये सुद्धा हा खूप उपयुक्त असा खटला आहे याचा रेफरन्स हे परदेशी न्यायालयामध्ये सुद्धा घेतला जातो परदेशी न्यायालयासाठीही प्रेरणादायी केशवानंद भारतीविरुद्ध केरळ राज्य या खटल्याचा ऐतिहासिक निर्णयानंतर अनेक देशांमधील मित्रांनो न्यायालयांना प्रेरणा मिळाली लाइव लॉ ला, यांच्यानुसार या निकालाच्या सोळा वर्षानंतर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने अनवर हुसेन विरुद्ध बांगलादेश येथील मूळ संरचनेलासुद्धा मान्यता दिली या खटल्यात बांगलादेशच्या बेरी एम बोवेन विरुद्ध बेलिजचे अॅटॉर्नी जनरल प्रकरणात बेलीज न्यायालय पायाभूत संरचनेचा अवलंब करण्यासाठी केशवानंद प्रकरण आणि आय आर कोलह प्रकरणाचा आपला विश्वास दाखवते केशवानंद प्रकरणाने आफ्रिका खंडामध्ये सुद्धा लक्ष वेधून घेतले केनिया युगांडा सेशेल्स या प्रकरणामध्येही केशवानंद खटल्याचा उल्लेख झालेला आपल्याला दिसून येतो तर प्रकारे हा खटला किती इम्पॉर्टंट होता भारतीय इतिहासामध्ये संविधानाला एक प्रकारे मजबूती मिळाली या खटल्यामुळे कायदेप्रणालीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय इथे देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये हा खूप ऐतिहासिक निर्णय होता आणि यामुळे आपल्या कायद्याचे एक प्रकारे रक्षण सुद्धा होत आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत आम्ही शेअर केली थँक्यू सो मच वॉचिंग दिस यू ते सबस्क्राईब प्लीज फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन ऑफ ऑर व्हिडिओ अर्लियर